नमस्कार मंडळी, जयश्री ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. तर तुमच्यासाठी पुन्हा एक नवीन अशी रेसिपी घेऊन आलेले आहे. तर आज आपण भिजवलेल्या चवळीची रस्सा भाजी बनवणार आहे. तर मग चला बनवूया. तर इकडे तुम्ही बघू शकता, मी भिजवलेली चवळी घेतलेली आहे. त्याला मोड वगैरे नाही येऊन दिले. मी ह्याला रात्री भिजत घातली होती आणि सकाळी आपण त्याची भाजी बनवतो आहे. तर मग चला. तर इकडे सर्वप्रथम एक कढई गरम करायला ठेवायची. कढई चांगली गरम झाली की त्यामध्ये आपण घालून घ्यायचं तेल. 2 चम्मच तेल घालून घेते मी इकडे. तेलही चांगलं गरम करून घ्यायचं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये 1/2 चम्मच जिरे, 1/2 चम्मच मोहरी घालून घ्यायची. तसेच भरपूर असे कढीपत्त्याचे पाने घालून घेते मी. जिरे मोहरी चांगली तडतडून घ्यायची. जिरे मोहरी चांगली तडतडली की लगेच त्यामध्ये घालायचा 1 बारीक चिरलेला कांदा. कांदा घालून घेतला की कांदा पण चांगला लालसर होईपर्यंत फ्राय करायचा, त्याला चांगला सोनेरी कलर येईपर्यंत. तर कांद्याला आपला चांगला सोनेरी कलर आलेला आहे. तसंच यामध्ये मी घालून घेते 1 मिडियम साईजचं टोमॅटो. टोमॅटोही चांगलं परतून घ्यायचं. तसंच मी यामध्ये थोडंसं हिंग घालून घेते. हिंगही चांगलं परतून घेऊया. आणि यामध्ये मी थोडंसं मीठ घालते. मीठ घातल्यामुळे जे आपलं टोमॅटो असतं ते लवकर शिजलं जातं, म्हणजे लवकर नरम पडतं. मीठ घालून त्याला 1/2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे आपलं टोमॅटो चांगलं शिजतं. तर आपलं टोमॅटो चांगलं शिजलं गेलेलं आहे. आता आपण यामध्ये घालणार आहे मसाले. तर थोडीशी हळद, तसंच 1 चम्मच धने पावडर, 1 चम्मच गरम मसाला आणि 1 चम्मच लाल तिखट. तेही चांगलं तेलामध्ये परतून घेऊया. तेलामध्ये चांगलं परतून घेतले मसाले की लगेच आपण यामध्ये घालून घेणार आहे भिजवलेली चवळी. तर हिला मी स्वच्छ धुवून ठेवले होती साईडला, तर ती घालून घेतले. आता तिलाही चांगली परतून घेऊया आपण मसाल्यामध्ये. 1/2 मिनिट चांगली परतून घ्यायची. तर इकडे मी चवळी पण चांगली परतून घेतलेली आहे. आणि आत्ता आपण यामध्ये घालणार आहे पाणी. पण मी जे पाणी घेतलेलं आहे तर ते पाणी मी गरम करून घेतलं आहे. गरम पाणी घालून घ्यायचं यामध्ये. थोडंसं पाणी मी जास्त घालते म्हणजे आपल्याला भाजी शिजवण्यासाठी, म्हणजे चवळी आपण कच्ची वापरलेली आहे, आपण शिजवून घेतलेली नाही आहे. तर त्यासाठी मी थोडंसं पाणी जास्त घालते आणि त्याला चांगलं आधी शिजवून घ्यायचं. तर इकडे एक उकळी आलेली आहे. तर आता गॅस स्लो करून मी यावर एक ताट ठेवते आणि 5 मिनिटं चांगले शिजवून घेते. यामध्ये मी मीठ घातलं नाही आहे, मीठ मी नंतर घालणार आहे. तर 5 मिनिटं झालेले आहेत आणि आपली चवळी पण चांगली शिजली गेलेली आहे. तर आता यामध्ये आपण घालणार आहे शेंगदाण्याचा कूट आणि मीठ. तर 2 चम्मच मी शेंगदाण्याचा कूट घालून घेते. त्यालाही यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि चवीनुसार मीठ. मीठ अंदाज घेऊन घाला, कारण तुम्ही अगोदर पण मीठ घातलं होतं. तर त्यासाठी मी थोडंसंच मीठ घालून घेतलं आहे आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊन आता याला आपण 5 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता इकडे मी 5 मिनिटं मी चांगली भाजी शिजवून घेतलेली आहे आणि आपली चमचमीत अशी चवळीची रस्सा भाजी रेडी झालेली आहे. तर मी तिला इकडे एका प्लेटमध्ये काढून घेतले. तर कशी झाले हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही पण बनवून बघा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये नेक्स्ट ब्लॉगमध्ये. धन्यवाद.